बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील डांगसौंदाणे येथे बीके चिंचोरे रासायनिक खते बी बियाणे व कीटकनाशके या अद्ययावत कृषी सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला. 41 वर्षांपासूनची अतूट कृषी सेवेची विश्वासार्हता बेनिराम शेठ चिंचोरे व त्यांच्या परिवाराने तिसऱ्या पिढीपर्यंत जपत परिसरात बीकेसी फर्टिलायझर्सची शाखा क्रमांक 2 पुनर्निर्मित होऊन काळाची गरज ओळखत अद्ययावत कृषी सेवा केंद्रात परावर्तित झाली असून पंचकृषीतील ज्या शेतकरी बांधवांनी आजपर्यंतच्या जडणघडणीत मोलाचे सहकार्य केले आहे अशा 5 ज्येष्ठ कृषक बांधवांच्या हस्ते नारळ वाढवून विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत शाखा कार्यान्वित करण्यात आली. तत्पूर्वी ज्येष्ठ पुत्र तुकाराम शेठ चिंचोरे यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा तसेच इतर पूजा पुरोहितांकडून करून घेण्यात आली. बीकी चिंचोरे नावाने आमचे कृषी सेवा केंद्र असून आमचं ही तिसरी पिढी असून व्यवसायामध्ये आमचं शेतकऱ्यांभोवती असलेलं अटॅचमेंट आणि शेतकऱ्यांना नवीन नवीन उत्पादने पोचवणे व शेतीमध्ये उत्पादकता कशी वाढ करता येईल हा प्राथमिक हेतू ठेवून व शेतकरी कसा प्रगत होईल या दृष्टीने आमचा हेतू आहे व नवीन नवीन शेतीमध्ये येणारे उत्पादने किंवा नवीन प्रॉडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोचून त्यांना एक शाश्वत शेती संदर्भात त्यांना नवीन नवीन माहिती व उत्पादने पोचवणे. तसं माझे आजोबा बेनिराम खंडू चिंचोरे व माझे वडील काका श्री बापू बेनिराम चिंचोरे यांचा या सगळ्यांचा असलेला आशीर्वाद या दृष्टीने आम्ही तिसरी पिढी पुढे नेत आहोत व त्यात योग्य दिशेने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचाल करत आहोत. अवघ्या 2 खतांच्या गोणींवर बेनिराम शेठ चिंचोरे यांनी बीकेसी कृषी सेवा केंद्राचे लावलेले रोपटे त्यांचे सुपुत्र व नातवांच्या अथक मेहनतीमुळे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यात बेनिराम अण्णांचे दिवंगत सुपुत्र अजात शत्रू कैलासवासी मधुकर चिंचोरे यांचे मोलाचे योगदान विसरून चालणार नाही. ते आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी निर्माण केलेला ग्राहक वर्ग हा आजही बीकेसी फर्टिलायझरशी प्रामाणिकपणाने जोडला गेला आहे. 41व्या वर्षामध्ये पदार्पण करताना काळानुसार शेतकऱ्यांना नवीन नवीन उत्पादने व संसाधने तसेच नवीन अद्ययावत शेतीमधील उपकरणे व नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम बीके चिंचोरे यांनी केले आहे. येणाऱ्या काळात त्यांची तिसरी पिढी ही शेतकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा व नवनवीन अद्ययावत माहिती टेक्नॉलॉजी देण्याचे काम नियमितपणे चालू ठेवेल. योग्य दरात चांगली उत्पादने देण्याचे प्रामाणिक प्रयत्न त्यांच्याकडून होत आहेत. बीकेसी या नवीन दालनाचं डांगसौंदाण्याला उद्घाटन होत आहे. 25 वर्षापूर्वीपासूनची जुनी परंपरा आज नव्या स्वरूपात ह्या दुकानाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना दिसते. राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर RCF पूर्वीपासूनची ह्या भागातली एजन्सी आमचे काकाश्री श्रीयुत बेनिराम खंडू चिंचोरे यांच्याकडे आहे. बुंधाटा रस्त्याला कळवण रस्त्यालाही त्यांचं एक छानसं दालन आहे आणि आत्ता गावात स्टँडच्या जवळ त्यांनी आता हे परत नवीन दालनाची व्यवस्था केलेली आहे. 36 खेड्यांतील सर्व शेतकऱ्यांना बी बियाणं आणि औषधं आणि खतखाद्य ह्या सगळ्यांचा नियमित पुरवठा करणारं हे दालन पूर्ण परिसरातील शेतकऱ्यांसाठी कायम खुलं राहील अशी शेतकऱ्यांच्या वतीने मी अपेक्षा करतो. त्यांच्या मुलांनी आणि नातवांनी ह्या सगळ्या कामामध्ये खूप चांगलं परिश्रम घेतलेले आहेत. ह्या प्रत्येक कामामध्ये अण्णांचा कायम 100% हातभार चांगला लागलेला आहे. अधिकाऱ्यांशी असलेले संपर्क, त्यानंतर प्रत्येक व्यापाऱ्यांशी असलेले संपर्क आणि त्यातून त्या सगळ्या व्यवसायाची वृद्धी ह्याच्यातनं आपल्याला ह्या दालनाचा आणि सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांना ह्या दालनाचा खूप चांगला फायदा
होईल असं मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत चांगले उत्पादन पोहोचवण्यात बीकेसी फर्टिलायझर्स यशस्वी झाले असून ग्राहकांच्या मनात सर्वोत्कृष्ट ठसा उमटवला आहे. छोट्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर जसे होते त्या पद्धतीने एका छोट्या दुकानापासून एका चांगल्या नामांकित कंपनीचे उत्पादन पोहोचवण्यापर्यंत वेळोवेळी शेतकऱ्यांना शेती पिकाविषयी योग्य सल्ला देत मदत करणे, तसेच पारंपरिक शेती व्यतिरिक्त नवनवीन पिकांविषयी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून बळीराजाच्या हृदयात चांगला ठसा निर्माण केला आहे. नानांनी आम्हाला आजपर्यंत खताबद्दल किंवा बियाणं औषधं काही असलं तर तप्तर सेवा दिलेली आहे. आजपर्यंत त्यांनी आम्ही किंवा कोणती व्हरायटी मागितली असेल, कोणतंही खाद्य मागितलं असेल तर त्यांनी आजपर्यंत लगेच उपलब्ध करून दिले आम्हाला. आणि रेट बी तसे त्यांनी मुबलक प्रमाणात जे योग्य आहे तेच रेट लावलेले आहेत त्यांनी. नानांनी आजपर्यंत त्यांनी भरपूर सेवा दिली. दर्जेदार उत्पन्न उत्पादने पोहोचवण्याचं नियमित काम बीकेसी फर्टिलायझरच्या तीनही शाखा अविरत करत असून शेतकरी बांधवांना त्यात एक चांगले उत्पादन देऊन त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बेनीराम शेठ चिंचोरे यांच्या समवेत दुसऱ्या पिढीतील तुकाराम नाना चिंचोरे, मनोहर चिंचोरे, तसेच तिसऱ्या पिढीतील लोकेश, सचिन, मयुरेश व हर्षल चिंचोरे यांच्याकडून होत आहे. डांग सौंदाने कळवण रोडवरील शाखा क्रमांक 3 देखील ग्राहकांच्या पसंतीत उतरली आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पंचकृषीतील शेतकरी बांधव व नामांकित फर्टिलायझर कंपनीचे प्रतिनिधी, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी वर्ग यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व शुभेच्छांचा वर्षाव केला. मी श्याम ककराळे, प्रल्चर बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा या कंपनीतर्फे पी के चिंचोरे कृषी सेवा केंद्र आज यांचा ओपनिंगचा दिवस आहे. आणि पंचकृषीमध्ये यांचं नावाजलेलं दुकान गेली 30 वर्षापासून ते शेतकऱ्यांची सेवा करतात. उद्घाटनाप्रसंगी RCF कंपनीचे विभागीय मार्केटिंग मॅनेजर प्रसाद अनावकर, मॅनेजर चेतन पाटील, रामा कृषी रसायन कंपनीचे ज्ञानेश्वर दाभाडे, तसेच RMPCL कंपनीचे देशमुख साहेब, पल्सर बायोटेक कंपनीचे श्याम कंकराळे, तसेच परिसरातील शेतकरी तथा डांग सौंदाणे नगरीचे उपसरपंच रवींद्र सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, ज्येष्ठ कृषक पंढरीनाथ सोनवणे, दिगंबर बोरसे, प्रल्हाद केल्हे, कडू देवमन बेडीस, नारायण सूर्यवंशी, दादा जाधव, मनोज बधान, कैलास केल्हे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ बोरसे, गावातील प्रतिष्ठित नागरिक मुरलीधर मुसळे, डॉक्टर सुधीर सोनवणे, पंढरीनाथ सोनवणे, साहेबराव बोरसे, सटाणा मर्चंट बँकेचे चेअरमन जयंत येवला, माजी चेअरमन कैलास येवला, ग्राहक संघाचे संचालक नितीन अमृतकर, कळवण मर्चंट बँकेचे माजी चेअरमन गजानन सोनजे, राजूनाना अभुनेकर, कैलास बोरसे, भाऊराव ठाकरे, इंद्रा शेठ ठाकरे, कडू सोनवणे यांच्या समवेत पंचकृषीतील विविध कृषी सेवा केंद्र संचालक, ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी उपस्थिती लावत बीकेसी फर्टिलायझर्सच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. आय न्यूज साठी हिरालाल बावीसकर, डांग सौंदाणे.